नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। राष्ट्रवादी मांडा टिटवाळा शहर प्रभाग क्रमांक 8-9-10 च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन गणपती मंदिर रोड येथे प्रभाग क्रमांक 10 चे अध्यक्ष मोरेश्वर तरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी टिटवाळा, मांडा, आटाळी, आंबिवली, मोहने, शहाड, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी मनोरा रचून हंडीला सलामी दिली। थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। तसेच प्रथम क्रमांक दहीहंडी फोडण्याचा मान आई एकवीरा गोविंद पथक मांडा यांनी पटकावला। त्यांना सन्मानचिन्ह व बक्षिसे देण्यात आले। तसेच दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश म्हात्रे, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळन, उदय जाधव, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट जयेश वाणी, युवा सेनेचे मोहने टिटवाळा शहर अधिकारी प्रवीण भोईर, काँग्रेसचे राजेश दीक्षित, शिवसेनेचे दिलीप पातकर, दादा खिस्मतराव, विजय भोईर, अनिल तरे, भगवान साठे, मधुकर भोईर, सूर्यकांत भोई, प्रसाद दलाल, राम भोईर, मोहन जाधव, सतीश देशेकर, तुषार वैद्य, सुहास कांबळे, कमलाकर नांगरे, मोहन तरे, महेश एगडे, नरेश पाटील, भरत बेडसे, भावेश जाधव, भगवान साठे, राम भोईर, शिवाजी कांबळे, तृप्ती गायकवाड, लालचंद पाटील, तुषार वैद्य, अनिल शिंदे, मिलिंद सावंत, दिनेश भोय, भावेश जाधव, विष्णू वाघे, गजानन किस्मतराव, किशोर राठोड, पंकज शेळके, संदीप गवारी, बाळकृष्ण लिंगायत, रुपेश कदम, संदीप धुमाळ, सागर केदारे, लावण्या कांबळे, सुनंदताई भांगरे, आशा मोरे, उषा कांबळे, लता शेलार, भरत बेडसे, वैष्णवी शिर्के, भास्कर मोरे, मोहन कणेरी, पंकज शेळके, संदीप गवारी, किशोर राठोड, बाळकृष्ण लिंगायत, रुपेश कदम, संदीप धुमाळ, सागर केदारे, रोहित राजभर, वनिता सुर्वे, आशा मोरे, उषा कांबळे, लता शेलार यांच्यासह हजारो गोविंदप्रेमी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मांडा टिटवाळा शहरामध्ये आज मोरेश्वर अण्णा तरे प्रतिष्ठान आणि आमच्या मोरेश्वर अण्णा तरे यांच्या नावाने आम्ही 1,11,111 रुपयाचं दहीहंडीचं पारितोषिक ठेवलेलं आहे। तर त्यानिमित्ताने आपल्या कल्याण तालुका परिसरात येणाऱ्या पंचक्रोशीतील सगळ्या गावातील दहीहंडी पथकांनी, गोविंदा पथकांनी हिरिरीने सहभाग घेतला आणि आज सकाळपासूनच त्यांची रेलचेल चालू होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही एक नियम केला की 6 स्तराच्या वरती कोणी थर मांडायचा नाही। त्या पद्धतीने अतिशय व्यवस्थित रीत्या आमचा जो प्रोग्रॅम आहे दहीहंडी उत्सवाचा तो चालू आहे। आम्हाला इथल्या स्थानिक प्रशासन जे पोलीस असतील त्यांनी खूप सहकार्य केलं, त्याच पद्धतीने रुग्णवाहिका यांचंही आम्हाला मोलाचं सहभाग मिळाले आणि या कार्यक्रमानिमित्त खूप म्हणजे आमचे आधारस्तंभ असतील, तालुक्यातले आमचे वरदहस्त नेते मंडळी असतील यांनी इथे सहभाग दाखवला, त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।